ज्या क्रूरतेनं अमानवीय पद्धतीनं हिंदूंचा छळ झाला, अनन्वित अत्याचार झाले, अनेकांची षडयंत्र रचून हत्या झाली आणि एक पद्धतशीर गट आधीच काश्मीरमध्ये अल्पसंख्याक असलेला हिंदू बांधव त्याला त्यात कसं पळवून लावता येईल, हा गट हिंदूंची झालेली हत्या, हिंदूंवर झालेले अत्याचार, हा इतिहास कोणालाही नाकारता येणार आणि इतिहासाच्या पानातूनच शिकायचं असतं. आणि म्हणून द काश्मीर फाईल्स हा जो चित्रपट आला आहे, या चित्रपटाच्या बाबतीत काँग्रेस नेत्यांचं वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे या चित्रपटात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचा इतिहास, जी परिस्थिती होती ती परिस्थिती दाखवली. तर याही ठिकाणी काँग्रेसनं हिंदूंना लक्ष्य करावं. म्हणजे काँग्रेस पक्षाचा हिंदू विरोध किती पराकोटीचा आहे. म्हणजे निवडणुका आल्या की काँग्रेसचे नेते जानवं घालतात, मंदिरात जातात, अभिषेक करतात, निवडणूक संपली आणि हिंदू अत्याचाराचा हा जो छळाचा हा इतिहास जेव्हा चित्रपटाच्या रूपाने समोर येतो, त्यावेळेस एका विशिष्ट धर्माची बाजू घेत हिंदूंना तुम्ही लक्ष्य करणार आहात, ही बाब अतिशय निंदनीय. सोबत महाराष्ट्राच्या या तीन पक्षाच्या सरकारला आमची मागणी आहे. आमची म्हणजे महाराष्ट्रातल्या समस्त बांधवांची मागणी आहे की हा चित्रपट पूर्णपणे टॅक्स फ्री करावा. पण एका ठिकाणी काँग्रेसचा ज्या पद्धतीचा हिंदू विरोध पाहायला मिळतोय, तर त्यामुळे ठाकरे सरकार या चित्रपटाला टॅक्स फ्री करणार की नाही याबाबत देखील त्यांनी त्यांचं मौन सोडलं पाहिजे. आणि हिंदूंचा इतिहास दाखवणारा चित्रपट जर या महाराष्ट्रात टॅक्स फ्री होत असेल, तर महाराष्ट्रातल्या हिंदू बांधवांनी रस्त्यावर का येऊ नये याचं उत्तर देखील ठाकरे सरकारनं द्यावं. शिवसेनेनं किंवा सोडून दिलंय हे मागच्या 28 महिन्यात आपण क्रमवार पाहिलं. जर स्वर्गीय बाळासाहेबांचं हिंदुत्व शिवसेने आज वर्तमानात राहिलं असतं, तर टॅक्स फ्री करायला एवढा वेळ लागला असता? या चित्रपटाच्या विरोधात, म्हणजे एका अर्थानं हिंदूंच्या विरोधात काँग्रेसचे नेते बोलतात, शिवसेनेचा सामना का गप्प आहे? शिवसेनेचे नेते त्यावर का टिप्पणी करत नाही? त्यांची तोंड शिवली आहेत कोणी? अरे ठीक आहे, निवडणुका येतील जातील, सरकार येतील जातील, पण ज्या ठिकाणी हिंदू म्हणून तुम्ही लोकांकडे जाऊन मतं मागता, त्या हिंदूंच्या इतिहासाला एका चित्रपटामध्ये प्रदर्शित केलं जातं, दाखवलं जातं, त्यावर काँग्रेसचे नेते टीका करतात, हिंदूंवर टीका करतात, तरी देखील फक्त सत्तेच्या मोहासाठी शिवसेना काही बोलायला तयार नाही. आमची ठाकरे सरकारकडे मागणी आहे की खरोखर तुमचं हिंदुत्व शेष असेल तर या चित्रपटाला करातून तुम्ही मुक्तता द्यावी. आणि ज्या काँग्रेस नेत्यांनी अप्रत्यक्षपणे हिंदूंवर टीका केली आहे, त्या काँग्रेसला देखील तुम्ही सडेतोड उत्तर देण्याची आवश्यकता आहे. भाऊ हिंदी.